यानंतर अर्थव्यवस्थेमधील महत्वाची बाब आपण पाहणार आहोत, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो 2019 जाहीर करण्यात आला. निर्देशांक जारी करण्याला जी सुरुवात झाली ती सुरुवात 1997 पासून झाली आणि मानव विकास अहवालामध्ये हा मानव दारिद्र्य निर्देशांक जारी केला जातो, ज्याला आपण HPI असं म्हणतो. तर या HPI हा मानव दारिद्र्य निर्देशांक जारी केला जातो. HPI म्हणजे काय? तर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, याला आपण HPI म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण मानव दारिद्र्य निर्देशांक असं म्हणतो. 2010 तुम्हाला विचार करावा लागेल, कारण या ठिकाणी 2010 मानव दारिद्र्य निर्देशांकाऐवजी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक प्रसिद्ध करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की केव्हापासून मानव दारिद्र्य निर्देशांकाऐवजी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. तर 2010 मानव दारिद्र्य निर्देशांकाऐवजी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे MPI प्रसिद्ध केला जातो. आता 2019 जो अहवाल तयार करण्यात आलेला आहे तो अहवाल तयार करत असताना जगामधील 101 विकसनशील देशांचा अभ्यास या अहवालामध्ये केला गेलेला आहे आणि या अहवालामध्ये 101 देशांपैकी अल्प उत्पन्न गटातील देश किती आहेत, मध्यम उत्पन्न गटातील देश किती आहेत, उच्च उत्पन्न गटातील देश किती आहेत याचा जर विचार केला तर या 101 देशांपैकी 31 देश हे अल्प उत्पन्न गटातील आहेत, 68 देश मध्यम उत्पन्न गटातील येतात आणि 2 देश उच्च उत्पन्न गटामध्ये येतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर असं विचारलं की 2019 अहवाल तयार करताना जगामधील 101 ज्या विकसनशील देशांचा अभ्यास करण्यात आलेला आहे त्याच्यामधील कोणत्या गटातील सर्वात जास्त देश आहेत, अल्प उत्पन्न गटातील, मध्यम उत्पन्न गटातील का उच्च उत्पन्न गटातील, तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं की 2019 अहवाल तयार करताना जगामधील 101 विकसनशील देशांच्या अभ्यासामध्ये 68 देश सर्वात जास्त मध्यम उत्पन्न गटातील आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं. 101 देशांपैकी 31 देश अल्प उत्पन्न गटातील येतात आणि फक्त 2 देश उच्च उत्पन्न गटामध्ये आहे. आणि 2018 अहवालाचा जर आपण विचार केला तर ज्याप्रमाणे 2019 अहवालामध्ये 101 देशांचा विचार करण्यात आलेला होता त्याप्रमाणे गेल्या वर्षी 2018 अहवालामध्ये 105 विकसनशील देशांचा अभ्यास केला गेलेला होता. म्हणजे 4 देशांचा कमी अभ्यास या अहवालामध्ये 2019 अहवालामध्ये करण्यात आलेला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हा जो निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे हा निर्देशांक कोणत्या संस्थांनी विकसित केलेला आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह म्हणजे OPHI या संस्थांमार्फत हा निर्देशांक जाहीर केला गेलेला आहे 2019 हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हा जो निर्देशांक जाहीर केला जातो ज्याला आपण जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणतो तर तो कोणत्या नावाने प्रकाशित केला जातो? प्रदीप्त असमानता, मराठीमध्ये जर विचार केला तर प्रदीप्त असमानता. प्रदीप्त म्हणजे काय? प्रकाशित. असमानता, प्रदीप्तला समानार्थी शब्द प्रकाशित आहे. तर प्रदीप्त असमानता आणि इंग्रजीमध्ये जर आपण विचार केला तर इल्युमिनेटिंग इनइक्वॅलिटीज या नावाने हा अहवाल प्रकाशित केला जातो. कोणत्या नावाने प्रकाशित होतो असं जर आपल्याला विचारलं तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे, प्रदीप्त असमानता किंवा इल्युमिनेटिंग इनइक्वॅलिटीज या नावाने प्रकाशित केला जातो. आता आपण या निर्देशांकामधल्या प्रमुख बाबी पाहूयात की ज्या बाबी विधानांमध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची क्रमवारी जी जाहीर झालेली आहे 2019 101 देशांची, त्याच्यातल्या प्रमुख बाबी या ठिकाणी आपण समजावून घेऊयात. 101 देशांची या निर्देशांकामध्ये जी यादी जाहीर केली गेलेली आहे त्या 101 देशांमधील एकूण लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला तर या 101 देशांमधील एकूण लोकसंख्या 5.7 अब्ज एवढी आहे. 101 देशांमधील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक पीडित आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर 23.1% म्हणजे 1.3 अब्ज लोक पीडित आहेत या 101 देशांमधील. आणि पीडित 1.3 अब्ज लोकसंख्या जी आहे त्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या मध्यम उत्पन्न गट देशामधील आहे याचा जर विचार केला तर या पीडित 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 2/3 म्हणजे जवळजवळ 886 दशलक्ष लोकसंख्या
मध्यम उत्पन्न गट देशांमधील आहे आणि पीडित 1.3 अब्ज लोकसंख्येमध्ये 18 वर्षाखालील बालकांचं प्रमाण जवळजवळ निम्मा आहे. पीडित जी 1.3 अब्ज लोकसंख्या आहे त्या लोकसंख्यामधील 10 वर्षाखालील बालकांचं प्रमाण 1/3 असं दिसून येतं. अशा प्रकारे हा जो जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे त्या निर्देशांकांच्या क्रमवारीमध्ये 2019 मधील या प्रमुख बाबी म्हणून आपल्याला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. म्हणजे आपण थोडक्यात पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात, 101 देशांमधील एकूण लोकसंख्या किती आहे, 5.7 अब्ज. 101 देशांमधील एकूण लोकसंख्येमधील पीडित लोक 23.1%, 1.3 अब्ज. या पीडित 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 2/3 म्हणजे जवळजवळ 886 दशलक्ष लोकसंख्या मध्यम उत्पन्न गट देशांमधील आहे आणि याच लोकसंख्येमधील 18 वर्षाखालील बालकांचं प्रमाण निम्म दिसून येतं आणि याच 1.3 अब्ज लोकसंख्येमध्ये 10 वर्षाखालील बालकांचं प्रमाण 1/3 एवढं आहे हे लक्षामध्ये ठेवायचे. हे विधानाच्या माध्यमामधून विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे जागतिक भूआयामी दारिद्र्य निर्देशांक क्रमवारी 2019 मधल्या प्रमुख बाबी या लक्षामध्ये ठेवावेत, हे लक्षामध्ये ठेवायचे. आता आपण आपल्या आशियाच्या बाबतीमध्ये विचार करूया. हा जो 2019 जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे त्या निर्देशांकाच्या बाबतीमध्ये दक्षिण आशियामधील परिस्थिती काय आहे, दक्षिण आशियामधील परिस्थितीचा जर विचार केला तर 10.7% मुली या शाळा बाह्य असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या बहुआयामी दारिद्र्यामध्ये वास्तव्य करताना आपल्याला दिसून येतात. एखाद्या देशामध्ये किती भीषण परिस्थिती असावी याचं जर उदाहरण घेतलं तर अफगाणिस्तानचा आपल्याला विचार करता येईल. अफगाणिस्तानमध्ये शाळाबाह्य मुलींचं प्रमाण हे 44% एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि 5 वर्षाखालील 22.7% बालकं कुटुंबामधील अंतर्गत असमानतेमुळं पोषण आहारापासून वंचित असताना या ठिकाणी दिसून येतात. या विभागामध्ये प्रत्येक कुटुंबातील किमान एक बालक कुपोषित असलेलं आपल्याला दिसून येतं, हे विधानांमध्ये विचारलं जाईल. आपल्याला विचार करताना या ठिकाणी दक्षिण आशियातील परिस्थितीबद्दल सांगताना लक्षामध्ये ठेवायचं की दक्षिण आशियातील परिस्थितीमध्ये किंवा या दक्षिण आशियातील विभागामध्ये प्रत्येक कुटुंबामधील किमान एक बालक कुपोषित असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानमध्ये 5 वर्ष वयाखालील 1/3 बालकं पोषण आहारापासून वंचित असताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे की जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आणि दक्षिण आशियामधील परिस्थिती नेमकी कशी आहे, तर परिस्थिती अशी आहे. त्यानंतर MPI आपण जो आत्ता उल्लेख करतोय, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, यालाच आपण MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हणतो. आणि या MPIचं मोजमाप करताना ज्या बाबी विचारामध्ये घेतल्या जातात त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 आयामांचा विचार केला जातो, डायमेन्शनचा विचार केला जातो. आता या 3 आयामांतर्गत 10 प्रमापकं येतात आणि या 10 प्रमापकांना विशिष्ट भार देऊन हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे MPI मोजला जातो. आता MPIची सविस्तर माहिती आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये इकॉनॉमिक्सच्या डिजिटल लेक्चर्समध्ये दिलेली आहे, त्याच्यातून पूर्ण अभ्यास करता येतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण MPI काय आहे हे लक्षामध्ये घेतलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या 2020 पेपरमध्ये याच्याबद्दलचा प्रश्न येऊ शकतो, तर या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. यानंतरची अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाची घडामोड आहे जागतिक GDP क्रमवारी, ज्याला आपण ग्लोबल GDP रँकिंग असं म्हणतो, तर 2018 क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जागतिक बँकेनं ही क्रमवारी प्रसिद्ध केलेली आहे आणि जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून अमेरिका या देशाच्या अर्थव्यवस्थेचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर 20.5 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे, जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो GDP बाबतीत या अर्थव्यवस्थेचा. आणि 2.7 लाख कोटी डॉलर्सचं भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक आहे, हे लक्षामध्ये ठेवायचे. आपल्याला असंही म्हणता येईल की 2.7 कोटी डॉलर्ससह भारत जगामधील 7व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम स्थानावर अमेरिका आणि भारताचा विचार केला तर 7व्या स्थानावरती भारत आहे. अमेरिकेची 20.5 लाख कोटी डॉलर्स
आणि भारताची 2.7 लाख कोटी डॉलर्स सातव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर 2017 भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर 5व्या स्थानी होता क्रमांक. 2017-18 सातव्या क्रमांकावरती आलेला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं, कारण 2018 ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी भारताला मागं टाकलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता भारतीय अर्थव्यवस्था मागं का पडली याचाही आपल्याला विचार करावा लागेल, कारण हे आपल्याला विधानांमध्ये विचारतील. तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाची जी घसरण आपण पाहतोय सातत्याने होते आणि या भारतीय चलनाचा संत वृद्धी दर या कारणामुळे भारताची अर्थव्यवस्था मागं पडलेली आपल्याला दिसून येते आणि यामुळंच जागतिक GDP क्रमवारीमध्ये भारताचं स्थान आपल्याला घसरलेलं दिसून येत आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की जागतिक GDP क्रमवारी 2018 ग्लोबल GDP इंडेक्स 2018 किंवा रँकिंग 2018 जागतिक बँकेनं प्रसिद्ध केली. प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था कोणती आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे 20.5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था आहे. भारताचा क्रमांक 7व्या क्रमांकावरती आहे 2.7 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था आहे आणि भारताचा क्रमांक 2017 तुलनेत का कमी झाला, अर्थव्यवस्था का मागे पडली याचंही कारण आपल्या लक्षामध्ये ठेवावं लागेल. आता आपण जागतिक GDP क्रमवारी 2018 वेगवेगळ्या अर्थव्यवस्था आपण पाहूया. महत्वाच्या अर्थव्यवस्थांचा जर विचार केला तर अमेरिका 20.49 कोटी डॉलर्स, चीन दुसऱ्या क्रमांकावरती आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जगामध्ये 13.60 कोटी डॉलर्स, जपान 4.97 कोटी डॉलर्स, जर्मनी 3.99 कोटी डॉलर्स, ग्रेट ब्रिटन 2.82 कोटी डॉलर्स, फ्रान्स 2.77 कोटी डॉलर्स आणि भारत 2.72 कोटी डॉलर्स सातव्या क्रमांकावरती आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर आता आपण फॉर्च्यून ग्लोबल यादी पाहणार आहोत. 500 कंपन्यांची यादी आहे, 2019 जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याला नाव देण्यात आलेलं आहे फॉर्च्यून ग्लोबल 500. यादी आहे ही 2019 आहे. यातल्या पहिल्या 5 कंपन्या कोणत्या आहेत, पहिल्या 5 कंपन्या याच्यामध्ये आपण देशाचं नाव आणि कंपनीचं नाव समजावून घेणार आहोत. अमेरिका ही प्रथम क्रमांकावरती आहे, वॉलमार्ट कंपनी आहे त्या कंपनीचं नाव, जी प्रथम क्रमांकावरती कंपनी आहे तिचं नाव आहे वॉलमार्ट, तुम्ही नाव ऐकलेलं असेल. चीनचं सिनेपिक समूह दुसऱ्या क्रमांकावरती आहे, ब्रिटनची ऑयल डच सेल ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावरती आहे, चीनची चायना नॅशनल पेट्रोलियम ही कंपनी चौथ्या क्रमांकावरती आहे आणि 5व्या क्रमांकावरती ही चीनची स्टेट ग्रीड ही कंपनी 5व्या क्रमांकावरती. अशा प्रकारे पहिल्या 5 क्रमांकामध्ये चीनच्या 3 कंपन्या आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि पहिल्या क्रमांकावर वॉलमार्ट अमेरिकेची कंपनी, तिसऱ्या क्रमांकावरती ऑयल डच सेल ही ब्रिटनची कंपनी. अशा प्रकारे प्रथम 5 कंपन्या म्हणजे या कंपन्यांविषयी आपल्याला माहिती सांगता येईल. आता ही जी यादी जाहीर झालेली आहे फॉर्च्यून ग्लोबल यादी, जी 500 कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय कंपन्या आहेत का आणि भारतीय कंपन्या असतील तर त्या 3व्या क्रमांकावरती आहेत हे पण आपण या ठिकाणी समजावून घेऊया. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील कंपनी भारताच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च स्थानावर आहे आणि जागतिक क्रमवारी 106व्या स्थानावरती येते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जागतिक क्रमवारीमध्ये 117व्या स्थानावरती आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन जागतिक क्रमांकावरती 160व्या क्रमांकावरती आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया जागतिक क्रमवारीमध्ये 236 क्रमांकावरती येते. टाटा मोटर्स ही कंपनी जागतिक क्रमवारीमध्ये 265व्या क्रमांकावरती आहे. भारत पेट्रोलियम ही कंपनी जागतिक क्रमवारीमध्ये 275 स्थानामध्ये येते आणि राजस एक्सपोर्ट ही कंपनी 495 स्थानावरती येते. आता या ठिकाणी प्रश्न कसा विचारतील ते पहा. ही जी फॉर्च्यून ग्लोबल यादी 500 कंपन्यांची जाहीर झालेली आहे त्याच्यामधील भारतातील पहिल्या 5 क्रमांकच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा क्रमांक लावा म्हणून आपल्याला विचारतील. 5 कंपन्या देतील आणि त्यांचा क्रम लावा पहिल्या 5 भारताच्या दृष्टिकोनामध्ये. तर ह्या पहिल्या 5 कंपन्या कोणत्या आहेत त्याचा क्रम लावता आला पाहिजे. तर पहिल्या क्रमांकाला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड,
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा मोटर्स, भारत पेट्रोलियम आणि राजेश एक्सपोर्ट, अशा प्रकारे 7 कंपन्या. आता फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत भारतातल्या कंपन्या, ह्या 7 कंपन्या आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून आणखी थोडासा विचार करूयात. 2010 ते 2018 दरम्यान फॉर्च्यून ग्लोबल जी यादी आली, 500 कंपन्यांची यादी आली, या यादीमध्ये भारताची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी 2010 ते 2018 दरम्यान प्रथम स्थानी होती. म्हणजे यावर्षी जे रिलायन्स इंडस्ट्रीज प्रथम स्थानावरती आहे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही दुसऱ्या स्थानावरती आहे. पण 2010 ते 2018 जर विचार केला तर या दरम्यान या फॉर्च्यून ग्लोबल यादीमध्ये भारताची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी प्रथम स्थानावरती होती आणि 2019 यादीमध्ये IOC जागतिक क्रमवारीमध्ये 117 स्थानावरती आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती प्रश्न, या यादीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतील. फॉर्च्यून ग्लोबल यादी असं याला म्हणतात. 500 कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, तर या यादीबद्दल आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे.